एक तर सध्या मी या पूरग्रस्तांच्या आंदोलनामध्ये आहे आणि स्वाभिमानी संघटनेच्या संघटनेसाठी किंवा स्वाभिमानी पक्षासाठी विधान परिषद हे काही आमचं साध्य नाही आहे किंवा ते नाही मिळालं तर आम्ही काहीतरी आमच्यातले काही 10-20 लोक आत्महत्या करणार आहेत असं काही नाही आहे. एक समझौता झाला होता लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडं एक जागा आणि काँग्रेसकडं एक जागा लोकसभेची मी मागितलेली होती. काँग्रेसनं सांगलीची जागा दिली पण राष्ट्रवादीनं लोकसभेच्या जागेच्या ऐवजी समजा त्यांची सत्ता नाही आली तरीसुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी आमदार संख्या आहे त्याच्यावरून त्याच्यामधून निवडली जाणारी जी विधान परिषद आहे ती किंवा सत्ता आली तर राज्यपालांच्या कोट्यामधून सरकारला जे काही 12 आमदार नेमता येतात त्यातली एक जागा स्वाभिमानी पक्षाला द्यायचं शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी कबूल केलेलं होतं आणि जो समझौता झाला होता त्या समझौत्यानुसार एक विधान परिषद स्वाभिमानीला मिळणार आहे एवढंच. मग त्याच्यासाठी एवढी चर्चा आणि मग आणि आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणून असं काही कोण आमच्यावर मेहरबानी करत नाही किंवा कोण आमच्यावर दया करत नाही आणि आम्हाला अशा दयेची गरजही नाही. आम्ही राजकारण करतो ते चळवळ मजबूत करण्यासाठी करतो ते आमचं एक साधन आहे. राजकारण हे एक आमचं साधन आहे ते आमचं साध्य नाही आहे आणि भविष्यातही असणार नाही आणि त्यामुळं आम्हाला काही त्याचा फारसा फरक पडत नाही आहे. आणि मग वेळा प्रत्येकाच्या येत असतात ज्या त्यावेळी बघू काय करायचं ते बघूया. त्याला मी समर्थ आहे ना एका हिशोब चुकते करायला मी समर्थ आहे पण सध्या मला लोकांचे प्रश्न सोडवून द्या.